आकाशवाणी मुंबई केंद्र आकाशवाणीच्या संग्रहातल्या ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग चौथा सादर करीत आहोत सीतारामचा उल्लेख करण्यामागची माझी भूमिका अशी आहे की सीताराम सांगूणाच्या निमित्ताने आला पण पुढच्या टप्प्यावरती कित्येक वेळा मी स्वतः आहे की चेतन दातार जेव्हा नाटक करत होतो आविष्कार बरोबर तेव्हा तो तरुण मुलांना संपूर्ण बेडशीटची घडी कशी घालायची स्टेजवर बेडशीट कसं टाकायचं कोपरे कसे, कसे दुमडायचे हे सीताराम मामाकडून शिका त्याची शिस्त निश्च, बघा निश्चित सीताराम हा हो, हो। आ, एक नाटकाचा भाग बनून त्यांनी काम केलंय निश्चित आणि त्याच्यामुळे त्याचं योगदान ही शिस्त आणण्याचं हो म्हणजे आणि म्हणूनच आम्ही सीतारामला आमच्या बरोबर मानतो अगदी बरोबर आणि आतापर्यंत त्याच जे जे त्याचे पारितोषिक मिळाले जे जे सन्मान त्याला मिळालेले आहेत म्हणजे त्याचे सन्मान करण्यासारखं कामही काम त्यांनी केलं आहे ते आपण मानतोच म्हणजे अगदीच मानतो पण म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात तो उल्लेख मला चांगुणाच्या निमित्ताने करायला पाहिजे चांगुणापासून आजपर्यंत दोन हजार आ, आ, बारा पर्यंत म्हणजे आपलं शेवटचा आत्ताचं नाटक चित्रगोष्टी झालं तोपर्यंत तो, तो मामाचा पूर्ण सहभाग ह्या सगळ्या ह्याच्यात आहे हा आपण नोंद करून ठेवायला पाहिजे आहे आता परत आपण एवढे लोक कलाकार आले गेले आले गेले दोन काकडे काका तर म्हणजे सगळंच आहे काका काका तर आहेतच पण म्हणजे मामा हा नंतर आलेला जरी असला तरी तो सर्वार्थाने तिथला झालाय किंवा तो नाटकाच्या बाबत उत्सुक असतो काय हवं याच्या बाबत उत्सुक असतो आणि दुसरं काय होतं की एक बॅकस्टेज वर्कर असून चालायचं नाही hmm. दोन लागायचे कमीत कमी दोन लागायचे म्हणून मग त्याचा एक भाऊ होता त्यालाही तो घेऊन यायचा आणि त्यावेळेला आम्ही प्रयोग झाला की प्रत्येकाची काय जे असेल त्यांचा मेहनताना तो आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला द्यायचो म्हणजे hmm. त्यांना ती रोजची रोजची कमाई असायची आणि oh. त्याप्रमाणे मग मंडपी झाली आम्ही सगळ्या विंगा तयार करून घेतल्या लाईटची व्यवस्था लाईट पाहिजेत म्हणून आम्ही लाईट बॅटर्न तयार करून घेतले पाठीमागे ला सॅक् लागेल असं म्हणजे त्याला डेप्थ असेल अशा पद्धतीने सर्वच फक्त तुम्हाला विंग स्पेस असणार नाही विंग स्पेस थोडी असेल पण ऍक्टिंग एरिया तुम्हाला जे मिळणार आहे ते प्रोसिने मिळते तेवढीच तिथं तुम्हाला मिळणार आहे आणि hmm. मग संबंध हे आमचा त्यावेळेस धरमसी मर्चंट म्हणून होता hmm. त्याची माझी पहिल्यापासूनची रंगायनपासूनची ओळख तो तेजपानमध्ये मॅनेजर होता तेव्हापासूनची ओळख त्यांना सांगितलं की सबंध इथं आम्हाला करून घ्यायचंय सगळं hmm. तर त्यांनी संबंध वायरिंग वगैरे सगळं सगळं करून दिलं आणि त्या हॉलला एक दरवाजा आहे मधोमध दरवाजा आहे hmm. त्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी लाईट रूम तयार केली एक असा बॉक्स तयार केला hmm. त्या बॉक्समध्ये संबंध डिमर्स वगैरे सगळं ठेवून म्हणजे तुम्हाला तिथून नाटक बघताही येत होत आणि hmm. लाईट ऑपरेटही करता येत होते अशा पद्धतीने तिथे व्यवस्था केली म्हणजे प्रयोगाला लागणाऱ्या सर्व घटकांचा विचार करून तिथं आम्ही ते सगळी व्यवस्था केली yeah. आणि ज्यांना ज्यांना स्पीकर वापरायचे टेप रेकॉर्डर वापरायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही आमच्याकडे स्पीकर टेप रेकॉर्डर सगळं सगळं तयार करून ठेवलेलं होतं त्यावेळेला आणि म्हणून बाहेरून येणाऱ्यांना सुद्धा नाटक करणं सुलभ जावं हे हेतू होता आणि आम्ही त्यावेळेला बाहेरच्या संस्था तिथं आल्यानंतर त्यांना तिथं काय काय द्यावं लागेल पैसे त्याचा आम्ही एक चार्ट तयार केलेला होता हॉलचं hmm. भाडं फक्त पन्नास रुपये oh. इथली काही कुठलीही प्रॉपर्टी वापरली पाच रुपये hmm. पहिले सात स्पॉट वापरले चाळीस रुपये म्हणजे अशा पद्धतीनं तिथं एक प्रयोग करायचा झाला की एकशे सत्तर रुपयात तिथे एक प्रयोग व्हायचा बरोबर आहे आता चहाचं चा बिल एकशे सत्तरच्या <laughs> <चारी> वर <थे। laughs> नाही पण मुख्यतः म्हणजे तुमची तुम्हाला लोकांची भूमिका अशी होती की टोकन काहीतरी घेऊन फक्त हे प्रयोग करता आले पाहिजेत लोकांना आणि त्यांनी इथे येऊन प्रयोग केले पाहिजे आणि काय होतं त्यावेळेस तीन रुपये तिकीट होत मिळून मिळून तुम्हाला किती मिळणार तेही हो म्हणजे या पर... सगळ्या बाजूचा विचार करून सगळ्यांना सस्टेनेबल असं काहीतरी सगळ्यांना परवडेल अशा पद्धतीनं ते मग प्रयोग करायला लागतील म्हणजे या प्रयोगातून ते थोडे जर राहिले उरले तर दुसरी दुसरा प्रयोग करायची उमेद येते म्हणजे ठबिलदासच्या वातावरणात थोडासा मी असाही उल्लेख करीन काका करतो का। नाटकवाल्यानंतर खाली खाली कट्टा होता तेच सांगते कट्टा होता बाजूचा चहावाला हॉटस्पॉट <laughs> वाला आणि काय होत छबिल दास ची जे सिच्युएशन होती ते मध्यवर्ती होती स्टेशन पासून जवळ स्टेशन पासून एक मिनिट हे वेस्टर्न रेल्वे स्टेशन सेंट्रल रेल्वे पासून चार मिनिट अजून जास्त पण दोन्हीही सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या सबर मधल्या लोकांना ते अतिशय मध्यवर्ती ठिकाण वाटतं oh. मग दृष्टीने ते फार आयडियल होतं एक oh. महत्वाचं होतं अगदी दुसऱ्या माळ्यावर असलं जिने जरी असे असले झिजलेले असले तरी पण ते फार महत्वाचं असं होतं कट्टा खाली oh. होताच तिथे जे सगळे जमायचे आणि खाली संबंध चर्चा करत असायचे म्हणजे नाटकाला नाटक पाहिलेलं आहे तरी सुद्धा मी पुढच्या प्रयोगाला तिथे पुन्हा येणार खाली बसणार गप्पा मारणार का, बर काय कारण काय होते ते मीटिंग प्लेस होती कुठेतरी तरी त्या निमित्तानं प्रयोगाशिवाय त्याविषयी बोलायला सुखदुःखाच्या गोष्टी करायला काहीही असलं तर एकमेकांमधला संपर्क वाढायला देवाणघेवाण करायला विचारांची असेल कशी त्या पद्धतीनं तिथं खाली कट्ट्या होता सबिलदास चळवळ त्यामुळे उभी राहिलेली आहे सर्वांनी म्हणूनच म्हणलं की त्या निमित्तानं कुठतरी आज छबिलदासचं वळण तिथे लागलं सगळ्यांना आणि किती वर्ष चालला हॉल का चौऱ्याहत्तर साली घेतला आमच्याकडे आणि ब्याण्णव साली आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं हो, नाहीला बाहेर पडायला लागलं हो ते आता सोडून देऊया ते आपण तो मुद्दा नाहीये पण म्हणजे ब्याण्णवला बाहेर पडायला मुद्दा ले असा आहे की त्या काळामध्ये संपूर्ण नाट्य जगतामध्ये मराठी नाटकांच्या इव्हन काही हिंदी नाटकांच्या ह्याचे प्रयोग निर्माण होण्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेल्या नाटकांची नोंद घेण्याची ती खरं म्हणजे जागा आविष्कारने निर्माण केलेली आहे पूर्णपणे होय होय त्याच्यामुळे त्याचं फार मोठ त्याचं योगदान आहे मी आमच्या पुरतच जर ठेवलं असतं आविष्कार पुरतच ती चळवळ झाली नाही अगदीच बरोबर आविष्कारची नाटकं करण्याची जागा एवढंच झालं असतं ते आ, होई होई। मला, मला आ, थे बरो अगदी बरोबर आहे चळवळ झाली नसती म्हणूनच नाही म्हणजे मला आठवत आहे तसं मी सावित्रीबाईचे प्रयोग करायला लागल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी प्रयोगाला येऊन तुम्ही मला सांगितलं की तुला जेव्हा मुंबईला प्रयोग करायचा असेल तेव्हा तू छबिलदास मध्ये येऊन पहिल्या प्रयोगाला तुम्ही मला आमंत्रण दिलं पण या प्रयोगाला तू ये आणि आम्ही तुझा प्रयोग आयोजित करतो आहोत आणि तेव्हा मला सांगितलं की यानंतर <laughs> तुला जे काही प्रयोग करायचे असतील मला तुला तारीख रिकामी असेल तर छबिलदास तुझ्याकडनं एकही पैसा आपला आविष्कार तुझ्याकडनं एकही पैसा घेणार नाही आणि असे अनेक प्रयोग मी मध्ये सावित्रीचे जे काही चांगलं मला वाटतं माझ्या दृष्टीने हे सातत्यानं घडलं पाहिजे याचे प्रयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजेत सावित्री तुम्हाला सांगते माझा प्रयोग सांगते सावित्रीबाईंचा मला असं वाटतं की आपण आता या निमित्ताने असा एक थोडासा हे घेऊया की बाहेरचे जोडले गेलेले आर्टिस्ट छबिलदास चळवळीमुळे आविष्कारशी आणि एकूण नाट्य जगताशी ते तुम्ही त्यातली तुम्हाला कोणाची नावं आठवतात का म्हणजे म्हणजे उदाहरणच सातार वर्ण कोणी त्यांचं नाटक केलं तिथे आणि मग ते जोडलं गेलं पूर्णपणे नाटक जगताशी अशी अशी उदाहरण आहेत हा एकच उदाहरण सांगतो चंद्रकांत कुलकर्णी नंतर त्याचे मित्र लेखक जिगेशावाले प्रशांत दळवी प्रशांत दळवी अजित प्रशांत दळवी नंतर त्याची काय त्याची सगळी प्रतीक्षा लोणकर प्रतीक्षा लोणकर या सर्व औरंगाबाद मध्ये पौगंड नावाचं नाटक करता आहे त्यांना चांगलं होत आहे हे मला समजल्याबरोबर तुम्ही त्यांना बोलवलं त्यांना बोलवलं आणि ते केव्हा आहे ते खूप उशिराची गोष्ट आहे ती ठीक आहे ना माझं आम्ही अशा लोकांना नंतर त्याच्यानंतर चंद्रकांत वगैरे परत औरंगाबादला गेलेच नाहीत म्हणजे मराठी रंगभूमीचं किती चांगलं झालं काही महत्वाचं झालं मी आम्ही असंच करत राहायचो की कुठं कोण चांगलं मला कळलं की मी त्यांना सांगायचो हो, इथे या करायला इथं करा इथे चांगलं काहीतरी घडत गेलं पाहिजे अगदी करत गेलो आम्ही बरोबर आहे मग थोडस आपण पुन्हा मागच्या मुद्द्यावरती जाऊया जा ते म्हणजे छबिलदासची आपली रंगभूमी तयार झालेली आहे त्याच्यावर आपली नाटकं चालू चालू आहेत चांगुणाचे त्रेसष्ट प्रयोग झालेले नोंद सगळीकडे हा त्याची नोंद आपण घेतलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रयोग आहे माडगुळकरांचं गौराई जे आशाताईने केलं होतं ना आशा देशपांडे दंडवते आशा देशपांडेने आशा दंडवतेने केलं होतं ना कुठलं नाही आता काय नाही मी सांगतो तुला आता जेव्हा प्रतिमा चांगोणा ही दोन आविष्कारची नाटकं झाली हो। नंतर सारी रात पुन्हा इथं आम्ही केलच पुन्हा प्रयोग केले हो इथे इथं इथं प्रयोग केले ना आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही म्हंटल की बाहेरच्या संस्थांनाही इथं नाटक करायला आम्ही हे दिलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे तर त्यानंतर आमचा सत्यदेव दुबे थिएटर युनिटचा त्याने तिथं दुसरं लगेच नाटक केलं हाय हिंदी हिंदीमध्ये केलं हाय वदन हाय वदन मध्ये अमरीश पुरी अमोल पालेकर नंतर आमची गुजराती मधली गांधी दिना दिनाबेन नंतर म्हणजे रत्ना फाटकची आई दिना फाटक अशी मंडळी होती त्या त्या प्रयोगामध्ये हायवदन त्याने हायवदन केलं नंतर दुसरा आवरे गार्बो केलं हे थिएटर इव्हेंट ची नाटक त्यांनी त्या चौऱ्याहत्तर साली शेळ छबिलदास प्रयोग केले आणि पुन्हा दुसरी एक बहुरुपी संस्था तयार झाली आणि त्याने राजाचा खेळ Hmm. नंतर पुन्हा अमोल नाट्य रे भोपळ्या टुणुक टुणुक अच्युत म्हणजे पहिल्याच <laughs> वर्षी छबिलदास मध्ये किती पद्धतीचे प्रयोग झाले hmm. 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 आणि छबिलदास नसत तरी काय झालं असतं यांचं यांना मी, मी मागे अगदी असच म्हणाल की कुठंतरी ही सृजनाची आपली जी आत आंतरिक ही, ही हे असते आतली आत दबून राहिली होती त्यांना कुठं बाहेर यायला हे मिळत नव्हतं आणि आणि जेव्हा कुठं असं झालं त्यामुळं सगळ्या दबलेल्या सगळ्या क्रिएटिव्हिटी सगळ्या उफाळून आल्या एक लोंढा यावा त्याप्रमाणे आणि त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात अशा पद्धतीचे प्रयोग तिथे झाले सबेलदास मध्ये झाले संपूर्ण आणि त्यामुळं मग असं काहीतरी इथं चांगलं घडत आहे आणि सर्वांना सोयीस्कर असं आहे आणि त्याप्रमाणे तिथं प्रेक्षक यायला लागला आणि प्रेक्षक तिथं आल्यानंतर तर प्रेक्षकाची संख्या मर्यादितच होती छबिलदासचा hmm. एक आम्ही रंग म्हणजे एका बाजूला आणि ज्याला इंटिमेट थिएटर hmm. की तुमचं हस्तवंदन हँडशेक डिस्टन्स आहे ते hmm. तिथं ते अस्थेटिक डिस्टन्स नाही आहे तर त्या एवढ्या जवळ असलेल्या याच्यामध्ये आम्ही तीन स्तर केले होते hmm. एक सुरुवातीला भारतीय बैठक होती नंतर oh. पुन्हा एक सहा इंचा एक प्लॅटफॉर्म होता oh. तिथेही भारतीय बैठक होती त्याच्यानंतर नऊ इंचा एक पुन्हा प्लॅटफॉर्म होता त्याच्यावर खुर्च्या आणि त्याच्यावर पुन्हा एक फुटाच्या ह्याच्यावरती अशी स्तरावरती तुम्हाला म्हणजे शेवटच्या ह्याच्यावरून तुम्हाला खाली चाललेलं नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळायचं अशा पद्धतीनं आणि जास्तीत जास्त दोनशे प्रेक्षक तिथं बसायचे म्हणजे आमच्या दृष्टीने ते एक आदर्श असं एक नाट्यग्रह आपण असं म्हणू ते होतं बरोबर आहे अगदीच बरोबर आहे त्या ह्याच्यामध्ये थोडक्यात छबिलदास मध्ये अविष्कारने छबिलदास सुरू केल्यानंतर छबिलदासच्या नाटकांसह बाकीचे अनेक लोक तिथे येऊन नाटक करायला लागले, लागले हो। दाखल परंतु छबिलदास बद्दल बोलत असताना ही हे सुरू झालं या सगळ्या इतर संस्थांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज हो। क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत सृजन प्रक्रिया त्यांचे नाटक ते शंभर टक्के जागा आपल्याला परफॉर्म करायला असेल तर आणि ते आपल्याला परवडणारी असेल हो। तर तिथं करायला या लागले बरोबर आहे अरे त्यामुळं पूर्वी काय होखा नाटक करायचं आणि थांबायचं पुढे प्रयोग होतच नसेल हो. म्हणजे पुन्हा ती नावोमेद व्हायला लागायचं इथं कुठंतरी ती उमेद त्यांच्यामध्ये पुन्हा एक जागृत निर्माण झाली आणि ह्याचे प्रयोग पुन्हा करावेत हे आपले व्यासपीठ निर्माण झालेले म्हणून तिथं एकाच नाटकाचे अनेक प्रयोग तिथे व्हायला लागले बरोबर आहे हा मुद्दा झाला काका आपण म्हणजे हा बोललो आता ह्याच्यावरती माझं म्हणणं हे सगळं चालू होतं तुम्ही बाहेरच्या नाटकांचेही दाखले दिलेले थोडस आपण पुन्हा धावता का होईना परंतु आविष्कार नाही केलेले पुन्हा आविष्कार काही नुसतं थिएटर सुरू करून थांबलं नाही नाही आविष्कार नाटकही करत राहिलं नाटक करत होत आणि वर्कशॉपच घेत होत म्हणजे ते आमच्या दृष्टीनं फक्त नाटकाची निर्मिती करून प्रयोग करणे एवढं नव्हे तर प्रशिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि आमच्याकडे एक चांगला त्यासाठी माणूस आहे एक प्रशिक्षक आहे जयदेव हट्टंगडी फार महत्वाचा आहे आणि तो सगळं एका हाती संबंध तुम्हाला प्रशिक्षण देतो आहे रंगभूमीच्या सर्व अंगांच बरोबर आणि मग आम्ही त्याची जी वर्कशॉप्स आहे वर्षातून दोन दोन वर्कशॉप्स आम्ही सुरुवातीला आणि सुरुवातीला तर आम्ही त्याच्या पैसेही घेत नव्हतो Hmm. पण जेव्हा आम्हाला असं वाटतं फुकट काही देऊ नये फुकट काही घेऊ नये hmm. त्याची किंमत राहत नाही hmm. म्हणून नॉमिनल आम्ही पैसे त्यांच्याकडनं घ्यायला लागलो बाल जाने जाने नहीं। नहीं। बरो बरे, बरो बरे। बर हे आमच्या बालनाट्य प्रशिक्षण तर्फे तेही तसंच होतं पण आम्हाला फुकट दिली की त्याची बरोबर आहे बरोबर पण म्हणजे एका बाजूने जयदेवची दोन वर्कशॉप्स मोठी आणि पद्धतीने नवीन मुलं तयार करण्याची पद्धत जी आजपर्यंत चालू आहे ही एका पद्धतीने सुरु झाली आणि दुसऱ्या बाजूनी पुन्हा काही नाटकांची निर्मिती महत्वाचं मुद्दा असा आहे की ते करत असताना ह्याच्या नाटक माझ्या माहितीप्रमाणे गौराई गौराई अशा आशा दंडवतेने बसवलेलं आशा आशाने बसवलेलं नाटक आहे आणि या नाटकामध्ये पहिल्यांदा नाना पाटेकर महत्व महत्वाचं काम केलं नाना त्याच्यातला हिरो नाना आणि आमची बच्चूताई म्हणजे ज्योत्ना कार्यकर आणि बाकी सगळे कलाकार त्याच्यामधले गौराई त्याचा पहिला प्रयोग झालाय नऊ बारा पंच्याहत्तर ला बरोबर आहे आणि तेही गौराई आम्ही स्पर्धेकरताच केलेलं बर बर, 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 बर काय असतं स्पर्धायचं मिळत थोडं स्पर्धा सोडायची नवीन काही करण्यासाठी आता आशार, आशार, पहिल्या दिग्दर्शनाची एक कुठेतरी संधी उपलब्ध झाली काहीतरी करून पाहणं हा महत्वाचा मुद्दा आणि नाना सापडला आम्हाला ठीक आहे मी नानाने तिथं काम केलं आणि त्याचे फक्त माझ्या माहितीप्रमाणे नऊ प्रयोग केलेत तुम्ही हो हो जास्त नाही झाले तेवढेच प्रयोग झाले पण त्यानंतरच नाटक जे आहे ते पुन्हा महत्वाचं आहे काका ह्याचं कारण खूप काळ शांत असलेल्या तेंडुलकरांनी पुन्हा एक नवीन नाटक लिहिलेलं आहे ते म्हणजे पाहिजे जातीचे ते शहात्तर सालचे आहे हो पण आता आपण छबिलदास मध्ये त्याच्यानंतर कितीतरी महत्वाचे प्रयोग झालेले आहेत छबिलदास मधले इतर संस्थांचे इतर संस्थांचे हो ते महत्वाचे झाले तिथं सांगा ना आता त्याच्यामध्ये आपण म्हणतो आधी केले आधी केले दुबे महत्वाचे दुबे छबिलदास इतकं सुरेखत चबिलदास मध्ये त्यांनी वर आणले शबिलदास प्रयोग करून एक कुठतरी सगळ्यांना फक्त मराठीच नाही तर हिंदी प्रेक्षकही तिथे ये येत oh. होते आणि मुख्य म्हणजे शशी कपूर hmm. तो नाटकातलाच आहे oh. तो तिथ येऊन असं खाली बैठकीवर बसून असं पाय पसरून बसायचा मला आम्हाला आवडतोय तर <laughs> <laughs> दुबईच्या प्रत्येक प्रयोगाला तो यायचा शशी कपूर म्हणजे फक्त मराठीच प्रेक्षक नाही तर इतरही प्रेक्षक छपिल असत यायला लागले ते दुबेमुळं दुबेच्या हिंदी नाटकामुळं नंतर त्यांनी संभोगचे संन्यासतक तेही केलं आणि अच्युतवतेच धाडसी धोंडूच्या धानली आणि नंतर पुन्हा थिएटर युनची नाटक त्या वर्षी त्यांनी एवढीही केलेली आहेत दुबेनी नंतर पुन्हा धाडसी धोंडूच्या धानली झालं पुनश हरी ओम झालं आणि शिवाय रेखा सबनी तिने तिच्या संस्थेतर्फे नाटक तिथे करायला सुरुवात केली आणि दुसरं महत्वाचं नाटक तिथं आलं ते म्हणजे जुलूस Bye. बादल सरकारचं जुलूस अमोलने ते इथे केलं होतं अमोलने केलं होतं hmm. आणि पहिल्यांदाच चबिलदास रंगमंचा उपयोग सर्व अंगानी झाला म्हणजे प्रयोग मध्ये व्हायचा आणि सबंध बाजूनी प्रेक्षक बसले असायचे म्हणजे गोलाकार प्रेक्षक असायचे आणि मध्ये नाटक चालायचं म्हणजे छबिलदास कसं करायचं मला हो छबिलदाचा अवकाश अशा पद्धतीने तिथं वापरला गेला ते अमोल मुळे झालं बरोबर आहे आणि नंतर मग तिथे मग पुण्याची नाटकं आली थिएटर अकॅडमीची महानिर्वाण महापूर महानिर्वाण आलं आधी नाही झालेलं हो आधी महापूर नंतर आलं नंतर आलं महापूर आधी महानिर्वाण आलं ते एकदम महत्वाचं नाटक नंतर मग पुन्हा ते उन्मेषचे दोन नाटकं आली सोफा कंबेड सूर्यपुत्रे सायमे वगैरे सोफा कंबेडचं काका खूप गाजला हो हो अच्युत वजे अच्युत स्वतः त्यांनीच केलं होतं अच्युत वझेरीच डिरेक्ट केलं होतं आणि त्यांच्या उन्मेष संस्थेतर्फेच केलेलं होतं ही नाटकं पाहिजे म्हणजे दोन वर्षामध्ये छबिलदास मध्ये एवढी नाटकं झाली आणि एकही दिवस असं नाही की छब्बील मध्ये आज काही नाटक नाहीये अशा पद्धतीनं तिथे रोज प्रयोग व्हायला लागले थोडक्यात इतक्या आपल्याला सहज एक थिएटर अवेलेबल होतं आणि प्रयोग आपला सादर करण्याची जागा मिळते तर लोकांमध्ये नाटक करण्याची किती उर्मी निर्माण होऊ शकते याच खरं म्हणजे दबल्या गेलेल्या सगळ्या सृजनाच्या ऊर्जा आतापर्यंत त्यांना कुठं आउटलेटच मिळत नव्हता करायचंय काय पण कुठं करायचं आणि कसं करायचं आहे आपल्या मनामध्ये सगळं हे बोलूया ना चालू आहे पण त्याच्याच बरोबर माझं म्हणणं की त्याच्या पुढचं नाटक शहात्तर सालचं शहात्तर सालचं फार महत्वाचं नाटक एकदम महत्वाचं नाटक Oh, oh. <laughs> म्हणजे मधल्या काळामध्ये तेंडुलकरांनी आविष्कार निर्माण झाल्यानंतर शांततेचे प्रयोग केले परंतु मधल्या काळामध्ये इतर लेखक आहेत पुन्हा पाहिजे जातीचे हे नाटक आलं आणि पाहिजे जातीचे हे नाटक हे विहंग नायक नंतर नाना या सगळ्यांच्या सगळ्यांनीच अतिशय उत्तम काम केलेलं असं पूर्णपणे ते नाए, 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 नाटक आहे खरं आणि नाही नाही नाटकही फार महत्वाचं नाटक होतं हो, अगदीच त्यावेळच्या आपल्या महाराष्ट्रातल्या शैक्षणिक पद्धतीच हो, एक फार मोठ एक ठसठशीत उदाहरण होतं हो, कशा पद्धतीनं काय घटना घडतात कशा पद्धतीचं शिक्षण चालू आहे त्याच एक फार मोठं महत्वाचं नाटक त्याच्यामुळे होतं आणि अर्थात अरविंदीच बसवलेलं होतं आणि अरविंद स्वतः काम करायचा आणि त्यातला जो विहंग नायक सुंदर करायचा अप्रतिम आणि त्याच्यात मध्ये बबन्या ही जी भूमिका आहे नानाने केलेली ही हो। अजरामर भूमिका आहे केल्यानंतर बरे पाठीमागे वळून पाहिलेलंच नाही मला काका मला अजूनही नानाच नाचलो म्हणून कंबर हालवायचं ते आठवत <laughs> 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 ते त्याला येत नव्हतं अरविंदने त्याला करून दाखवलं होय मी नाचलोय समजा कि अस हो हो, हो म्हणजे तो एक ग्रामीण संपूर्ण सगळा तो हे निर्माण केलेला होता जो संपूर्ण स्टेज वरती एकूणच म्हणजे मी स्वतः मध्येच खरं स्वतःच प्रयोगांमध्ये सुरुवातीला आहे आणि त्याचे प्रयोगही खूप झाले बाहेरही खूप झाले काय म्हणतो मी तुला की हे सगळं नाटक जास्ती माझा पहिल्यापासून दृष्टिकोन तो वाच आहे की एखादी चांगली नाट्यकृती आपण निर्माण केली तर ती जास्तीत जास्त प्रेक्षका गेली पाहिजे पोचली पाहिजे सातत्यानं प्रयोग करत राहण आणि मग सर्व महाराष्ट्राभर फिरून आलो मी त्या नाटकाच्या निमित्तानं एकशे अडुसष्ट प्रयोग झाले हो नंतर अरविंद गेल्यानंतर दोन प्रयोग झाले पण ते आम्ही कुणीच त्याच्यामध्ये नव्हतो त्या प्रयोगामध्ये अरविंदच्या स्मृती करता म्हणून तो प्रयोग केलेला होता आणि तो तितके तेवढ्या पुरताच होता <laughs> 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 ते 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 <laughs> ते <laughs> तो फक्त आम्ही प्रयत्न केला आणि दुसरं म्हणजे मला यावेळेला का होतं हे सगळे दिग्दर्शक असतात ना त्यांना केव्हा ते वाटतं काकड्या ढकलावं आपण ढकललं त्याने मला त्याच्यामध्ये ते तू करायचं का म्हणून केलं मी काय केलं कोणालाही मी नाखुश केलं नाही कोणा hmm. कोणाचा हिरमोड झाला नाही hmm. त्याने ती जबाबदारी टाकली ते मी चांगल्या पद्धतीने केली <laughs> बरोबर अगदीच बरोबर कारण माझं माझं लक्ष सगळीकडे मोठं असायचं ग hmm, hmm, माझ्याकडे स्वतःचा विचार मी कधीच करत नसते अजूनही oh, oh, करतच नाहीच नाही विचार अरे आकडे तुला करायचं ईश्वर भाई म्हणजे करतो मला त्यामुळं तोही मी केला कित्येक लोकांना तर खूप आवडून गेला आगा। 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 ते सगळी भट्टी जमलेली होती त्या सगळ्या प्रयोगाची आणि मग मी महाराष्ट्रभर हिंडलो त्या प्रयोग करत <laughs> संपूर्ण प्रयोग करत महाराष्ट्रभर हिंडलो <laughs> खूप प्रयोग केले पण म्हणजे इकडे तुम्ही पाहिजे जातीचे केले माझं म्हणणं आपण थोडासा आविष्कारने केलेल्या नाटकांचा हो, ते, ते महत्वाचं आहे पण आता सायमल पण दोन्ही गोष्टींचा विचार करतोय ठीक हो, 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 आहे ना पण म्हणजे माझं म्हणणं थोडा आपण फास्ट काही गोष्टी जाऊया जाऊया मग मला काय थोडस तपशील कमी घ्यायला लागतील एवढंच होईल नाही नाही तपशील बोला तुम्ही पण तेच तेच कमी जाऊया गॅलोपिंग गॅलोपिंग आता दुसरं नाटक मी तुला सांगतो ते जयदेवचं नाटक असेल होय ना ब, मोहन राकेश मोहन राकेश तर छत्रिया छत्रिया तर केलंच होत ते, के ते, ते एकांकिका होती ते वर्कशॉप प्रोडक्शन होत ते छत्रिया छत्रिया हो ते वर्कशॉप प्रोडक्शन होत आणि महत्वाचं नंतर हसन ते महत्वाचं नाटक होतं तुम्ही पण त्याच्या नाही मी काय सांगतो तुला की त्यावेळेला भाजप सरकार फार महत्वाचे नाटककार राष्ट्रीय स्तरावरचे आणि त्यांची नाटकं आपल्याकडे व्हायला पाहिजे आम्ही वादळ सरकारची नाटक आधी केलेलीच होती आम्ही सरिरात केलं होतं आणि त्यानंतर रंगायनमध्ये आम्ही नाटक केलं होतं आणि म्हणून इथं बादूल सरकार आम्ही आहेच तर जयदेवच्या मनात ते करायचं अबुहासन करायचं होतं आणि त्याला ते संगीत नाटक म्हणून करायचं होतं hmm. आता तो कोणाकडनं घेऊन करायचं तुला काका तुम्ही लिहा तुम्ही लिहिलं लिहिलं मग का <laughs> एकदा त्यांनी मला सांगितलं मग त्याला कुणा मी कुणालाही नाही म्हटलेलं नाही कुठलंही yeah. करायला ना मी नाही म्हंटल नाही yeah. करतो मग त्याच्यातल्या सगळ्या गाण्यासह सगळं मी करून लिहिलं त्याला But... आणि आमच्या शांतगिलच म्युझिक असेल कोणाचं शांकनील म्युझिक आहे शांकनीलचं म्युझिक असणार बरोबर आणि जयदेवनी बसवलंय त्याचा प्रयोग पहिला झालाय त्या शहात्तर साली सालीच झालेला आहे शहात्तर सालीच डिसेंबरमध्ये सात डिसेंबरला पहिला तोच झालेला आहे त्याचं त्याच वेळ झालेलं आहे दहा प्रयोग केल्याचे आपल्याकडे दहा प्रयोग केले त्याच्यानंतर ते मग काय झालं त्याच्यामध्ये काम करणारी मंडळी जरा इकडे तिकडे विखोरली विखुरली मंडळी मग पुन्हा ते मोठ बांधणं एकदा विखुरलं गेले की पुन्हा मग कठीण होत कोर्ट बांधणं मग पण नाटक लोकांना खूप आवडायचं संगीत नाटक होतं त्या संबंध सगळ्यांना खूप आवडायचं जयदेवने खूप चांगल्या पद्धतीने बसवलं होतं ते नाटक नवीन हो हो आणि त्याच्यामध्ये स्वतः तो काचा वाजवायला बसायचा त्याचं मैफिलीमध्ये हो चांगला प्रयोग खूप चांगला प्रयोग पुढचा प्रयोग आहे भिंतकरांच ते जयदेव स्पर्धेकरता केलेलं आम्ही ते जयदेनीच बसवलं हो बसवले ते हो पात्रीकर होते नागपूरचे काही निमित्ताने इथं आले होते माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आले अरविंद कडे ते म्हणाले की मला करायचं जयदेव म्हणलं मी करतो भिंत भिंतचे फारसे प्रयोग नाही झालेले ना, सहाच ना, प्रयोग झालेत पण त्याने स्पर्धे स्पर्धेपुरतच होत आमचं ते आणि केव्हा केलंय ते भिंत उशिरा केले आम्ही भिंत सत्याहत्तर मध्ये काका सत्याहत्तर पाच डिसेंबर पुन्हा ते स्पर्धे करतच होत नाटक बरोबर आहे ते स्पर्धे करता होत पण त्याच्यानंतरच इथे जी माझ्याकडे नोंद आहे आविष्कारची ती म्हणजे कुल वृत्तांत वृंदावनचं अत्यंत महत्वाचं स्क्रिप्ट कुलवृत्तांत दिलीप कोलटकरनी बसवलेलं सत्याहत्तर मध्येच हो म्हणजे ह्याच्या आधीच आहे ते भिंतच्या आधीच आहे खरं म्हणजे हो सात जुलैला पहिला प्रयोग झालेला आहे कुलवृत्तांत हे स्क्रिप्ट म्हणून अतिशय उत्तम स्क्रिप्ट आहे कुठलं म्हणतेस तू कुल हो कुलवृत्तांत झालं सत्यात्तर साली सत्याहत्तर सालीच झालं हो आणि आणि दिलीपनी बसवलेलं होतं आणि संबंध सगळा ah. ज्याच्यामध्ये तीस चाळीस कलाकार होते सबंध त्याच्या पुढचं नाटक आहे गंगाधर ah, गाडगीर ah. आणि गिरीश पतके यांचं आणि गिरीशनीच बसवलेलं गोष्ट लग्नाचीच पण त्याचे पण जास्त नाही प्रयोग झाले एक अठरा प्रयोग झालेले आहेत परंतु त्याच्या पुढचं नाटक पुन्हा पुन्हा एक चेतनचं महत्वाचं नाटक आहे चेतननी लिहिलेलं आणि चेतननी बसवलेलं राधा वजार रानडे फार महत्वाचं नाटक चेतनचं खूपच महत्वाचं नाटक आहे याचे प्रयोग खूप केलेत मला का माहिती आणि ती नेहमीप्रमाणे असेल पण राधा बजार निमित्ताने मला एक नोंद करावीशी वाटते स्वतःला ती नोंद अशी आहे की चेतननी केलेली नाटक पाहिली आपण सावल्या पाहिलं काय किंवा आता राधा बजार आनडे पाहिलं काय चेतननी नाटकामध्ये वेगवेगळे फॉर्म्स खूप चांगल्या पद्धतीने तेच सांगतोय ना प्रयोगशीलता कंटेंट वाईज फॉर्म वाईज कशा कशाही पद्धतीनं ना। इवन नाटक नाटकची बांधणी पण त्यांनी कुठल्या तरी निराळ्या स्वरूपात हो तो फार, फार राधा ना ना ते राधा ना वजा नानाडीचा अख्खाच फॉर्म खूप छान आहे आणि ते नाटकही खूप चांगलं आहे बेबी काय नंतर पुन्हा रिवाइज केलं का हिंदीमध्ये केलं हिंदीमध्ये नंतर हिंदी मध्ये केलं बरं बरं त्याचं काही निमित्तानं केलं हिंदीमध्ये आम्ही बरं 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 त्याच्या पुढचं नाटक आहे डुंगाजी हाऊस Oh. मी यानि, यानि ते सायरस मिस्त्री ते मुखर्जी मुखर्जी चेतन चे सगळी मित्रमंडळी पारशी आहे पारशी ना नाटक आहे ते पारशी नाटक पारशी कम्युनिटीवरचं नाटक आहे ते सबंध पारशी फॅमिलीच नाटक गोड नाटक होतं गोड नाटक होतं आणि विनायक पई आणि आमच्या प्रेमातही काय का काम करायचं पैका का म्हणजे बाहेर का सांगितलं तर पटणार नाही की हे बरं का तो तो पारशी सगळ्यांना पारशीच वाटायचा असेच दिसायचे पैका का झोपे कि त्याला जागा झाल्यामध्ये पण तो पारशींचं काम करायचं तिथे त्यावेळेस आठवण झाली त्याच्यामध्ये तो काम करायचा आणि त्या विनायक बरोबर काम करण्याचा मला पुन्हा एक त्याच्यामध्ये त्याला एक मला अनुभव मिळाला विनायक बरोबर काम करण्याचा त्याच्यामध्ये मी थोडस काम करायचं त्याच्या बरोबर आहे त्याच्या पुढचं नाटक आहे इंडियन वल्चर विलास सारंग यांचं पुन्हा चेतन दातात एकच एकच प्रयोग केलेत बाप हा प्रयोग एकांकिकच इंडियन वल्चर त्याच्यानंतर पुढे आहे कनुप्रिया ती पण काय होत आम्ही त्यावेळेला आमच्या माहीमच्या शाळेमध्ये महोत्सव करत असू त्यावेळेला बाहेर पटांगणामध्ये आम्ही अशा पद्धतीने काही तिथे एकांक एक करत असू आता नाटकाच्या आधी किंवा नाटकाच्या दोन मध्यंतरामध्ये त्याच्यामध्ये ते अनुप्रिया झालं अनुप्रिया झालं त्यानंतर पुन्हा महेश एलकुंजवारचं महत्वाचं नाटक यातना घर चैतन्य त्यांनी बसवलं मला वाटतं आणि जसं छबिलदास सुटल्यानंतर आम्ही माहीमच्या शाळेमध्ये प्रयोग करायला लागलो थोडस आपण त्याबद्दल बोलूया ना नाहीमचं कसं सुरू हो म्हणूनच म्हटलं की ब्याण्णव साली, साली आम्हाला छबिलदा सोडावं लागलं हो। त्यानंतर सुलभानी आणि त्याच्या आधी आम्ही दोन तीन वेळेला म्युन्सिपल्टी कमिशनरशी पत्रव्यवहार केला होता की आम्हाला कुठतरी एक छोटस सभागृह लागणार आमच्या संबंध कार्यासाठी तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कायमस्वरूपी जागा आम्ही देऊ अजूनही मिळालेली नाही ते मिळेल की नाही माहीत नाही पण दरम्यानच्या काळात तुमच्यासाठी या तुम्ही दादर विभागातल्या शाळा बघा कुठली तुम्हाला सुटेबल असेल त्या पद्धतीने आम्हाला सांगा की तुम्हाला मी शाळेत प्रयोग करायला किंवा तुमचं कार्य करायला आम्ही तुम्हाला परवानगी देतो त्याप्रमाणे मग आम्हाला माहीमची शाळा कारण ते आम्हाला सोयीस्कर वाटली एका दृष्टीने की हॉलही मोठा होता तळमजल्यावर होता बाकीचे जे हॉल आहे ते दुसऱ्या मजल्यावरती वगैरे होते आपल्या यशवंतच्या शेजारी एक म्युन्सिपाल्टीची शाळा आहे त्यांचा हॉल आहे पण तो दुसऱ्या मजल्यावरती आहे पण आम्हाला माहीमची शाळा आमच्या दृष्टीने सोयीस्कर वाटली आणि म्हणून मग आम्ही माहीमच्या शाळेमध्ये आलो सुरुवातीच्या काळात जसे छबिलदास मध्ये आम्ही प्रयोग करत होतो तिथे प्रयोग न करता एक तर आमची प्रॉपर्टी साठी तिथे एक जागा तयार करून घेतली आणि राहिलेला रिहर्सलसाठी आणि वर्कशॉपसाठी हॉल असं पहिल्यांदा आम्ही सुरू केलं आणि नंतर मग तिथे नाट्य वाचन ना सुरू केली आणि मग चेतन म्हणाला की काका नुसते नाट्य वाचन न ना करता आपण इथं प्रयोग करून बघूया म्हणून मग आम्ही पुन्हा इथं त्या हॉलला एक छोटस सेज आहे माहीमच्या हॉलला तर इथं न करता ग्राउंड लेव्हलला आपण करू आणि म्हणून मग त्या ग्राउंड लेवलला आम्ही सगळं मग लाईटची व्यवस्था करून घेतली संपूर्ण वायरिंग करून घेतलं त्याच्यासाठी डिमर्ससाठी एक बाहेर ठेवण्याला जागा तयार करून घेतली त्या हॉलमध्ये आणि अशा पद्धतीने मग तिथं एक छोटासा रंगमंच आम्ही सुरू केला आणि तिथं मग प्रयोग करणं सुरू केलं याचा महत्वाचा भाग म्हणजे चेतननी याच्यामध्ये पुढाकार घेतला आपण असं करूया असं इथं करून बघूया आणि hmm. म्हणून मग आम्ही तिथं केलं बरं But... तिथे अनेक नाटकाचे प्रयोगही त्यामुळे महोत्सव पण झालेला आहे 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 बरोबर बरोबर ही एक नोंद म्हणून आपल्याला आवश्यक होती चेतन सारखा माणूस एकतर वेगवेगळे प्रयोग करत होता तसं वेगवेगळ्या गोष्टी थिएटरमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता जसं त्यांनी पुढचं नाटक केलंय म्हणतो म्हणतो कथा आहे हा म्हणतो नाटक नाही आहेत हो कथा आहे तेच सांगते म्हणजे त्या गोष्टी त्यांनी इथं आणण्याचा प्रयत्न पण केला निश्चितपणे बरोबर तसं म्हणतोच्या कथांवरती त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते सादरीकरण केलं होतं कथा ते आहेत आणि नंतरच्या कथा रेड लाईटच्या कथा हो। दो, दोन्ही दोन्ही पद्धतीच्या त्या कथा आहेत त्याच्या मंटोच्या बरोबर म्हणजे त्याचं काली सलवार आहे दस रुपयाचे नोट आहे अजून अशा सहा सात कथा आम्ही केल्या दो, या कथा आहेत सगळ्या त्या कथा आम्ही सादर केल्या चेतन चेतन हॅट्स ऑफ अशा पद्धतीने रंगमंचावर आपण सादर करतो हे साहित्य आणि ते हिंदी महत्त्वाचं महत्वाचं म्हणतो त्या कथा आम्ही सादर केल्या तितक्यात त्याचे खूप प्रयोग केले हो म्हणतो खूप प्रयोग केलेत हो सरहजीच प्रयोग झालेत हो हो कथाचे निर्णय कथाचे प्रयोग येते त्यामुळे म्हणतो हे ते ते ने ने एक पुन्हा वेगळा प्रयोग म्हणून नोंद घ्यायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे त्यानंतर कृष्णनाथरा चौसष्ट फक्त महोत्सवाच्या निमित्ताने झालेला चेतननी पुन्हा बसवलेले त्याचा त्या ह्याचा आणि उत्तरानेच बसवले त्याचा आणि एकच प्रयोग झाला तो महोत्सवात झालेला महोत्सवात झालेला आहे बरोबर म्हणतो नंतर त्याचा प्रयोग त्यानंतर पुन्हा एक माझ्या लेखी खूप महत्वाचं नाटक ते चेतनने लिहिलं आणि बसवलं ते म्हणजे एक माधव एक माधव बाग हे अत्यंत महत आणि एक आई गे आई आपल्या आई मुलाला जे काय आहे आणि ती त्याला मान्य कर असं जगायचं जगू शकतो आपण नुसतं होमो चर्चा करतो पण जेव्हा अशा पद्धतीचं एक समस्या तुमच्या पुढे येते आणि ती आईला सबंध तोंड द्यावं लागतं आणि एक केलं hmm. पात्रीतनं केलं आणि मुख्यतः त्याच्यामध्ये चेतनच्या पद्धतीने दोन वेगळेच तर तो ज्या पद्धतीने नाटकात एकत्र करण्याचा फॉर्म वापरतोन द्ले असं झालं ते पद्धतीने त्यांनी केलं <laughs> आणि अगदीच किंवा रिहर्सल का रियालिटी आहे फार आ, आ, फार फार उत्तम स्क्रिप्ट आणि मला आठवते पुन्हा मी सांगते की तेव्हाही मी माझ्या त्या परदेशी मैत्रिणीशी बोलले होते बेटी बर्नाड म्हणून आणि परदेशातही अजून या पद्धतीने हा विषय हाताळला जात नाही या नाटकात असं ती तेव्हा म्हणाली होती पुढे तिथे गेलेले आहेत पण एक माधव बाग त्या दृष्टिकोनातनं हे दोन हजार दोन चालीस अठ्ठावीस प्रयोग केले हो खूप केलेत प्रयोग त्याचे शंभर टक्के प्रयोग येतात आणि काका ते आता अजूनही खूप चालू आहे हिंदीत काही माणसं तो प्रयोग होते सर्व भाषा सर्व नाटक भाषामध्ये होत आहे फारच चांगलं करते हो त्याच्यामुळे एक माधवबाग हे खूपच महत्वाचं नाटक आहे <laughs> दोन हजार दोन सा। पहिला प्रयोग आहे बारा ह्याला जानेवारीला केलेला आहे पहिला प्रयोग महोत्सवात हा आणि मग त्यानंतर ते त्याचे अनेक प्रयोग झाले त्या पुढचं नाटक आहे उदयप्रकाश आणि जयप्रकाश सावंत यांचं तिरिच हे किशोरनी किशोर केलेले हि किशोर ही पुन्हा कथाच आहे ही ही पुन्हा कथाच आहे कथा नाटक नाही आणि चित्र किशोरनी पहिल्यांदाच मला असं वाटतं की त्या नाटकाचा आशय आहे संबंध अतिशय प्रभावीपणे माणसाला खूप चांगले असलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नाही म्हणजे मी फक्त नोंद करते त्याची की वेगवेगळे अभिनेत्यांना जेव्हा वाटतं आपण काहीतरी नव्याने करा त्यांनाही आविष्कार बदन वेगळ्या पद्धतीने संधी मिळालेली आहे पुढचं नाटक काका दोन हजार दोन सालच रसिक राणेचं चिल्ड्रन ऑफ हिरोशिमा त्याचं वाचन केलं आम्ही आणि ते त्यानिमित्तानं के केलं जो ज्या वेळेला हल्ला झाला तिथे जपानवर मला आणि त्याच्यातून त्यांनी त्यांनी सगळं लिहिलेले चिल्ड्रेन ऑफ हिमोशी मोशी माझ्या पुस्तक आहे त्या पुस्तकावर आधारित ते असं वाचन होत अभिनय असंही म्हणू शकतो वाचन ऑफ आता पुन्हा एक महत्वाचं नाटक माझ्या लेखी ते म्हणजे वामन मल्हार जोशींच इंदू काळे व सरला भोळे पुन्हा मी तेच म्हणतो की हे कादंबरी आम्हाला मी अभ्यास केली कादंबरी त्रेपन्न साली त्याचं सादरी कारण फार देखणं होतं प्रदीप मुळेनी बसवलेलं होतं ते परंतु सेट अतिशय गोड आहे त्याचा चेतन काम करायचा त्याच्यामध्ये सीमा काम आणि ते जी कादंबरी होती ती पत्रात्मक कादंबरी आहे सगळी वामन मल्हारांची आणि ते पत्रा हो, 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 हो. आणी आणी ते आणी पत्रा पत्रा पत्रातून संबंध समस्या आणि त्यांचे कॅरेक्टर उलगडत जातात सगळ्या पत्रातून आणि तो पत्राचा फॉर्म आहे आणि पत्र लिहिण्याची जी क्रिया आहे ही न सोडता रंगभूमीवर प्रयोग सादर केला गेलेला आहे बरोबर पत्र वाचण्याचा पत्र समोर अभिनय करत वाचण्याचा ते अशा पद्धतीने सगळं ते कादंबरीच्या कादंबरी, कादंबरी तुम्ही रंगमंचावर सादर केलेली आहे आता असा प्रयोग हा पहिल्यांदाच झालेला आहे कादंबरी रंगमंचावर जसं कविता झाली कथा झाली सगळ्या कथा झाल्या फारच देखा आणि अशा पद्धती हे प्रयोगात्मक पण इतकी प्रयोगशीलता माझ्या मते म्हणजे आता मी पुन्हा तेच सांगावं लागतंय की कुणीही केलेली नाही हो पण आपण ह्याच्यावर खूप बोलले आपण पुढे जाऊन म्हणलं की ते काय करायचं आता मुद्दा आले की मला त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट भाग्यश्री जाधव ही एकांकिका आम्ही स्पर्धे करता केलेली होती त्याचे सात एक प्रयोग केलेत का हो हो आणि त्यावेळेला थिएटर अकॅडमी तर्फे एक काहीतरी स्पर्धा आयोजित केली होती त्याला काहीतरी बक्षीसही मोठं होतं पुण्याला त्या स्पर्धेत आम्ही सादर पहिलं बक्षीस मिळवलं तर तिन्ही वर्ष ती जी स्पर्धा झाली तिन्ही वर्ष आम्ही एकांकिका केली आणि तिन्ही वर्षी बक्षीस मिळवली पहिली वर्ष नंतर बंदच झाली <laughs> मला असं दिसतंय की त्याच्या पुढच्या वर्षी तेंडुलकरांच्या नाटकांचा महोत्सव केलेला दिसतोय पूर्णपणे आणि त्याच्या आधी कहानी सुमित राखी हे चेतननी बसवलं होतं पुन्हा मित्राची गोष्ट जे मराठीत होतं त्याची पुन्हा त्याच्यामध्ये होमोसेक्शुअलिटी हा आहे त्याच्यातरी पण आधी तिने काम केलेलं होतं त्यानंतर मादी भेकड गुरु ब्रह्मा तेंडुलकरांचा महोत्सव आम्ही ही ते सगळी तेंडुलकरांची नाटकं आहेत आणि त्यातलं भेकड हे विजय दीपक राजाध्यक्ष बसवले बाकी सर्व नाटक चैतन्य बसवली पूर्णपणे आणि ते आणि एक गिरीशने बसवलं होतं मला वाटतं एक एक गिरीश एक गिरीश आता माझ्याकडे इथे नाहीये त्याची नोंद परंतु एकूण तेंडुलकरांची सर्व नाटके दुसऱ्या संस्थेतर्फे केले त्यांनी आणि बरोबर दुसऱ्या संस्थेतर्फे केलं होतं पुढचा प्रयोग पुन्हा जो आहे तो कवितांच्या कार्यक्रमांचा मगाशी आपण उल्लेख केला इराणी केलं होतं इरावती कर्णी नायगावच्या नाक्यावरून म्हणून आपण नायगावच्या नाक्यावरून नायगावचा तो प्रयोग केला होता त्या ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सत्यदेव दुबे यांचं मोमताजता मोमताज म्हणून आहे ते दुब्यांनीच बसवलेलं होतं हा चंपऱ्यांचा जणू काही वाचतो <laughs> बसवलेलं गिरीशने बसवलं जणू काही वाचतो जणू काही मी म्हणलं ना त्याला समस्या पडतात आणि समस्या मधून मग रश... ते नाट्यकृतीचे निर्माण करतात तसं आहे ते नंतर जणू काय वास्तव अवास्तव असं काहीतरी मग त्यासाठी मग नाटकाचा फॉर्म वापरायचा परंपरा चांगल्या पद्धतीने माहिती शीतयुद्ध सदानंद श्याम मनोहरांचं दीपक राज्याध्यक्षेने केलेले आहे त्याचे तीन प्रयोगच केलेले आहेत परंतु बसवलेले आहे नंतर फ्रेंड्स दातारनी लिहिलेलं आणि दीपकनी बसवलेलं आर्ट, आर्ट 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 आठ वर्ण केलेलं आहे हा इंग्लिश नाटक आहे त्याचं त्याच्यावरून त्याच्या वर्ण करून अडॅप्ट करून पूर्णपणे गोची शाकुंतल हे विनोद हडपचं चेतन दातारनी बसवलेलं नाटक आहे त्याच्यामुळे त्याचीही आपण थोडी नोंद घेणं आवश्यक आहे तात्पुरती गैरसोय हे पुन्हा इराणीच आहे इराणी हे नवीन आली पण नाटक नवीन नाटककार तरुण नाटककारांना संधी देण्याची आविष्कारची <laughs> जी काही <के laughs> पद्धत आहे त्याच्याप्रमाणे इरा कर्णिकनीच लिहिलेलं आणि इराणीच बसवलेलं आणि पुन्हा टीएच्या ह्याच्यामध्ये त्याला पुन्हा पहिलं बक्षीस मिळालेलं एकांकिका स्पर्धेमध्ये त्याच्यामुळे इराचं ते नाटक खूपच महत्त्वाचं नंतर एक लेखकू लिहिता लिहिता हे राजू नाईकचं

अद्वैत द्वादरकरने बसवलेला आणि तो तिकडं नुसतं नुकतंच आलेला आ आ। होता म्हणजे इरा हे सगळं अद्वैत माहेच्या शाळेच्या प्रांगणात आम्ही केलेले आहेत सगळे माहेमच्या शाळेमध्ये म्हणजे आविष्कारच्या सेंटरच्या तिथे गेलेले आहेत मग नाकावरून स्वभाव सांगणाऱ्याची गोष्ट सतीश तांबेचं इराणीच बसवलेलंय पुन्हा दोन हजार चार सालचं आजी शरण येते मला आठवते ते अजून विद्याधर पुंडलिकांचं मूळ स्क्रिप्ट आहे चेतन बसवलेलं होतं त्याचे एक तीन प्रयोग तीनच प्रयोग झालेले आहेत नंतर सुनो जन्मेजय सुनो जन्मेजय त्यामुळे काय होतं आदिरंगाचार्य आद्य रंगाचार्य रंगाचार्य त्यासाठी मैसूर असोसिएशनने मला सांगितलं की आद्य रंगाचार्य यांचं एक नाटक तुम्ही कसंही करून करा त्यांचा महोत्सव होता त्यांच्या काहीतरी शतक महोत्सवा निमित्ताने कुठल्या तरी त्या मैसूर असोसिएशनने मला सांगितलं की म्हणजे आम्ही करतो एका तुमचा कांदळी भाषेतला एक मोठा नाटककार आहे तुम्ही इच्छा असेल तर आम्ही एक नाटक करतो आणि ते केलं एक दोन प्रयोग झाले एक महोत्सवातला आणि एक आमचा प्रयोग असे दोनच प्रयोग झाले त्याचे बरोबर आहे त्याच्या पुढचं नाटक पुन्हा दुबे आहे सत्यदेव दुबे भूतम किमम किम न करोती भूतम किम न करोती करो त्याच्यामुळे ते दुब्यांनीच पुन्हा हो त्याच्यामध्ये मी आणि बरेच असा बरेच लोक होते आमच्या आविष्कारचे भूतम किम न करोती पापम पुढचं नाटक लेखक मोठा आहे खूप <laughs> हो। गोपू देशपांडे यांचं विजय केंकरे यांनी बसवलेलं म्युझिक सिस्टम म्युझिक सिस्टम संगीत नाटक आहे ते गोपूच म्हणजे गोपू एक आपल्याला राजकीय स्तरावर नाटक लिहिणारे कुठंतरी पण एक नवीन नाटक त्यांनी पुन्हा इथं लिहिलेलं आहे ले, निराळे पठडीच्या बाहेरचं महत्वाचं नाटक आहे मला असं वाटतं की ते बंद व्हायला नको होतं पण त्याला परवा म्हटलं नाटक पुन्हा आपण करूया फार महत्वाचं नाटक आहे आता बघूया काय होत आणि त्यानंतर पुढचं नाटक आहे ते म्हणजे मंगला गोडबोले यांचं चेतन दातारने केलेलं आडवीरे एक कथा आहेत सगळ्या पुन्हा कथा कथा आहेत सगळ्या आता का काय यानंतरच्या नाटकाचा तुम्हाला बोलायलाच पाहिजे ते म्हणजे जंगल में मंगल <laughs> पे आणि चैतन्य बसवलेलं हे इंग्लिश नाटकाचं ॲडॉप्टेशन होतं शेक्सपियर हो आणि चेतनची कल्पना सर्व स्त्रियांचे रोल पुरुषांनी करायचे रोल स्त्रियांनी <laughs> करायचे <laughs> <से> असा अशी <laughs> मूळ कल्पना घेऊन केलेलं oh, तर म्हणजे असल्या कल्पनेला ना दुसरी कुठली संस्था असती तर चान्स नसता मिळाला चेतनला प्रयोग करायला मिड समर नाईट ची ड्रीम आणि हे अग... मूळ नाटक शेक्सपिअरचं सर्व त्याला त्याला आपल्या फोक फॉर्म मध्ये बसवायचं संपूर्णपणे आणि पुन्हा त्यांनी काय केलं सर्व त्यातल्या पुरुष भूमिका स्त्रियांनी करायच्या आणि स्त्री भूमिका पुरुषांनी करायचा oh. हा एक त्याच्या डोक्या म्हण असं करायचं आणि अप्रतिम केल्या दोघांनीही स्त्रियांनी पुरुषाच्या भूमिका केल्या आणि पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्या त्याही अप्रतिम झाल्या सगळ्या म्हणजे तो प्रयोग इतका व्यवस्थित म्हणजे अजूनही तो प्रयोग सगळ्यांना पृथ्वी थिएटरमध्ये आम्ही जेव्हा प्रयोग केला त्या कोसळली पृथ्वी इतका तो प्रयोग बेंगलोरला आम्ही गेलो होतो बेंगलोरला झालं नंतर मी तो दिल्लीलाही घेऊन गेलो होतो त्याचे यशस्वी प्रयोग झालेला त्याचे प्रयोग, प्रयोग यशस्वी झाले सगळी मुलं खूप चांगलं काम करायची अक्षरशः स्टेज वरती आता त्याची तयारी तो सहा महिन्या आधी करून घ्यायचा हे म्हंटल ना नाटक करायचंय त्याची तयारी सहा महिने आधी तयारी करून घ्यायचा संबंध वर्कशॉप घ्यायचा संपूर्ण पद्धतीने आणि त्याला काय पाहिजे त्याप्रमाणे तो नाटक सांगायचा नाही पण असं करून बघायचा हे करून बघणं होतं आधी ते चेतनच होते ती पूर्व तयारी होती आणि त्या प्रयोगावर खूप उलटसुलट चर्चा केल्या लोकांनी हे असं करून केलं पण सर्व लोकांनी ते नाटक प्रचंड एन्जॉय केलं ह्याला काही कोणी नकार देऊ शकणार नाही आणि पोरं फारच मस्त काम करायची पो... <laughs> <laughs> पोरं मला दिसतात आत्ता समोर डोळ्यासमोर <laughs> प्रयोग पाहिलेला फारच वेगळा आणि चांगला प्रयोग होता तो इंटरेस्टिंग ह्या पुढचं नाटक पुन्हा थोर लेखक महेश एलकुंचवार यांचं धर्मपुत्र जे चेतननी बसवलेलं होतं म्हणजे या सगळ्या झाल्या त्या माहीमच्या शाळेत चेतननी इतकं काम केलेलं आहे त्यावेळेला तिथेही प्रयोग चले प्रयोग झाले म्हणजे एका पातळीवरती नवीन लेखकही येत होते आणि जुन्या लेखकांना काही लिहून पाहावं असं वाटत होतं त्याचेही प्रयोग तिथे होत होते पुढचं नाटक दुब्यांनी केलं नाही आहे चेतन, चे। चेतन दातारने आणि इराणी बसवलेलं नाटक आहे ते चांगले करायचे ते सुंदर नाटक होतं त्याच्यामध्ये आमची रुपारीलची विद्यार्थिनी त्यावेळेला काय त्याच आणि मंगेश फिडे फार महत्वाचं नाटक चेतन खेळ खेळ मांडियेला कारण कुठेतरी एक व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी तो प्रायोगिक रंगभूमीवरचा संबंध हयात घालवलेला कुठंतरी वाटतं की त्यांनी नाटक लिहिलेले आहे आणि हो, मराठी रंगभूमीवर जी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हो, तिने त्यात काम करावं अशा पद्धतीचं ते थीम आहे आणि त्याच्यातून जो संघर्ष दोघांचा होतो त्या संबंध संघर्षाची ती कहाणी खेळ येलेला बरोबर आहे बरोबर आहे पण म्हणजे अतिशय चांगलंच करायचं ते प्रश्नच नाहीये त्या ह्याच्याबद्दल पुढचं नाटक आहे रेनकोट फॉर ऑल नाही दुबईला दुसरं काय कोणी नव्हतंच ना नाटक ना करायचं तर काकडे काका आणि आविष्कार हे प्रयोग सगळे व्हायचे पृथ्वीला पृथ्वीला पण मला तेवढं सांगायचं काका आविष्कार थिएटर करणे काय म्हणत करो नाटक येते रंगभूमीवर तुम्ही काहीतरी नवीन करतायत आहे मी तुमच्या पाठीशी करा त्यामुळे ते इंग्लिश रेनकोट फॉर ऑल ओकेजन झालं मग आणि मला त्याच्यात वाटतं मस्त की ते आपली कुलकर्णी काय त्याचं नाव गीतांजली गीतांजली नाही का गितन्जली। गितन्जली। दुसरी आपली महत्वाची कुल संदेशची बहीण सोनाली कुलकर्णी सोनाली होती सोनाली होती त्याच्यामध्ये बर 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 बर, बर, बर। त्याचे बारा प्रयोग केलेले आहेत मग इराक सगळे सगळे पृथ्वीलाच केले प्रयोग ना आम्ही त्याचे बर बर बर, बर। इंग्लिश असल्यामुळे सगळे सगळे तिकडे केले सगळेचकडे छबीला एन सी पृथ्वीला केली आम्ही चैतन्य पुन्हा चंप्र देशपांड्यांचं इराक इराक हे पुन्हा आंतरराष्ट्रीय राजकीय स्तरावरचं नाटक आहे अमेरिका आणि इराकचं जे युद्ध चालू झालेले आहे त्याच्यावरच ते आहे नाटक म्हणजे अशा आणि त्याच्यामध्ये भारताची भूमिका म्हणजे हे राजकीय नाटक आहे इराक त्यावेळेला आणि त्या त्या काळाला जी काही राजनीती चालली होती आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि त्यात भारताची इन्व्हॉल्वमेंट काय आहे हे सगळं त्यांनी त्याच्यामधून आणलेलं होतं त्यावेळेचं आपलं राष्ट्रीय स्तरावरचं सरकार असेल किंवा अमेरिकन सरकार असेल आणि इराक अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये सगळं तो समस्या आहे ती समस्या त्यांनी त्यातून ते मांडलेली होती बरोबर बरोबर त्याच्या पुढचं नाटक विरंगुळा इराणी लिहिलेलं आणि बाबा बस बाबाने बसवलं होतं ना होय हेमंत हेमंत हजारे, हजारे। विरंगुळा केलेलं ही सगळी तरुण मंडळी पुन्हा एकदा सगळी तरुण मंडळी विरंगुळानंतर दावेदार पुन्हा चंप्रच स्क्रिप्ट गिरीशनी बसवलेलं होतं पुन्हा इथं राजकीय स्तरावरतीच नाटक ऐन आहे लेफ्टिस्ट डावे म्हणजे डावे आणि उजवे तर हो, हो, हो. त्यांच्या त्यांच्या पुन्हा त्या एकंदर त्यांची डावी विचारसरणी आणि प्रत्यक्ष अनुभव हो अशा पद्धतीचे ते डावेदार हे नाटक चेतनी चेतनी काम उप काम केलं होतं त्याच्यामध्ये चेतन होता गिरीश साळवी होता आमची सीमा साठे म्हणजे तिचा सा देशमुख सीमा देशमुख ती होती बरोबर दावेदार दावेदार चांगलंच होत ते प्रश्नच नाही पुढचं नाटक आहे गोष्ट विजय तेंडुलकरांचं जे इराणी बसवलेलं होतं किंवा माझी बहीण पुन्हा तेंडुलकरांचं चेतननी बसवलेलं होतं ते महोत्सवाच्या निमित्तानं त्या निमित्तानं ते झालेले आणि जन्मदाता तेंडुलकरांच हो गिरीशनी बसवलेलं होतं बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं ते महोत्सवाच्या निमित्ताने सगळी झालेली आहे पण पुन्हा एक नवीन लेखक म्हणजे जी लेखिका म्हणून प्रसिद्धीला आलेली होती ती आविष्कार मध्ये तिने तिचं स्क्रिप्ट केलेलं आहे म्हणजे बसवलेलं आहे कपिल भोपटकरनी पण मेघना पेठेचं स्क्रिप्ट हो 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 क्रॉस पर्पज हे क्रॉस पर्पज तर ते बसवलं तर कपिलनी पुन्हा तरुण दिग्दर्शक आणि नवीन कलाकार हो आहे की पुन्हा जुन्यांना वाटतं आपण काहीतरी करावं अशा पद्धतीने वृंदावन दंडवतेचं पिकनिक एकच एक त्याचा महोत्सवाचा तो आशा देश दंडवते त्यांनी तिने म्हणजे बायकोनीच बसवलेला आहे त्यांच्या मग मा, मामा वलेरकरांचं भूमिकन्या सीता केल्या का भूमिकन्या सीतेचा काही भाग केला काही निमित्तानं केला मामा वरकरांचा काहीतरी स्मृतिदिन असतो निमित्तानं तो केलेला होता आणि त्याचं ज्याला आपण व्हिज्युअल एनॅक्टमेंट सारखं असतं म्हणतो ना अभिवाचन अभिवाचन नाही पण व्हिज्युअल एनॅक्टमेंट कुठंतरी आता हातात स्क्रिप्ट असतील आणि सबंध त्याच्या मुवमेंट असतील सगळ्यात बरं बर, त्या बर, बर, निमित्तानं बर, ते केले गेलेलं आहे पण तरी सुद्धा जुन्या हो, लिखाणाचा नव्या पद्धतीने वापर करण्याचा प्रयोग त्याच्यामध्ये आहे पुढचं आहे मुक्काम पोस्ट कलानगर हे राजू नाईकचं आणि अद्वैतनी वसवलेलं हे आंतरनाट्य आणि एकत्रित प्रोडक्शन ना। पुढचं नाटक केलेलं आहे म्हणलं तसं की पुन्हा वाड्यावर आपल्याला यावंच लागणार आहे की वाडा केलं होतं आणि चेतननी मात्र तीन वाड्यांचं एडिट करून एकत्रित एकच एक नाटक सलग कारण काय की पुन्हा ती नाट्यधारा करण सर्व दृष्टीने अशक्य बरोबर हा ते पुन्हा घडी बसवणं अशक्य अशा वेळी या तिन्ही नाटकांचा आशय एकत्रित करून अशा पद्धतीने सादर करता येतं का हे पाहणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं आणि काका करायचं करायचं आणि मग त्यांनी फ्लॅशबॅकने सुरू करून मग अशा पद्धतीने तिन्ही नाटकांमधून जे महत्वाचे जे काही प्रवेश होते ते प्रवेश एकत्रित करून ते एडिट करून एक नाटक सादर केलं दोन अंकामध्ये दोन अंकामध्ये त्यातला अजून एक महत्वाचा भाग आहे काका नेपथ्याचा सुद्धा ज्या पद्धतीचा वापर चेतन्य केलेल्या वाडामध्ये होता तर आधी तीन नाटकात वेगवेगळी एवढी वेग नेपथ्य वापरलेली असेल ना अत्यंत थोडक्या ह्याच्यामध्ये फक्त थांब होते फार छान होत खांब होते खांब होते आणि एका बाजूला एक खुर्ची होती फंक्शनल आणि तरीही त्या थीमशी एकरूप होणार अशा पद्धतीचं ते नेपथ्य होत अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे तेही खूप इंटरेस्टिंग होतं म्हणजे वाडाचा संपूर्ण तो प्रयोग खूपच महत्वाचा आहे शेतनी जेवढे प्रयोग केलेत ना ते सगळेच महत्वाचे आहेत बरोबर आहे काहीच प्रश्न नाही पण म्हणजे हा मला हेही मी पाहिलेले जसं त्रिनाट्यधारा मी पाहिलेले म्हणून मी ते फक्त म्हणते याच्या पुढचं नाटक दुब्यांचं आहे परत थांब लक्ष्मी कुंकू दुब्यांचे पग हे काय होतं हे मला वाटतं सगळे दोन हजार सात साली आलेत का हे दोन हजार सहा सालची नाटक आहे दोन सहा सात बरोबर आहे ते काय होतं दोन हजार सहा आणि सात एक महत्वाचं वर्ष होत आपण ऐकत होता ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या सुषमा देशपांडे यांनी घेतलेल्या खास मुलाखतीचा भाग चौथा सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती